सिटिझनशिप अमेंडमेंट बिल पास केलेले भाजप गव्हर्नमेंटनं अमित शहा यांनी, हे जर आपण बिल बघितलं एकंदरीत घटनेचा जे मूलभूत पाया आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, त्या सेक्युलरिझमला तडा देत आहे. आणि जगभरात आजपर्यंत जी आपण 70 वर्षात इमेज बनवली की हा भारत हा देश सर्व धर्मनिरपेक्ष आहे आणि सर्वांना सामावून घेतो, तिला पूर्णपणे तडाखा देण्याचं काम या भाजप शासनाने केले. त्यामुळे याचा इथं सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. ह्या निषेध करण्यासाठी आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटला आज प्रोटेस्ट आयोजित केलं होता. पोलिसांनी परमिशन नाकारली तरी आम्ही त्यांना सांगितलं की हा आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य जे की आम्हाला आमची राज्यघटना देते, त्यामुळे आम्ही शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने राबवत होतो. हा आम्हाला बापूंनी दिलेला संदेश आहे. त्यामुळे आज सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही संपूर्ण कॉलेजच्या परिसरामध्ये 200 विद्यार्थ्यांना घेऊन रॅली काढली. जे संसदेमध्ये NRC कॅब आणि PRN हे जे विधेयक संमत करण्यात आलं, त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही डेक्कन पोलिसांकडून परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी आम्हाला हा निषेध व्यक्त करण्यासाठीची जी परवानगी नाकारली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शांतता, कायदा आणि सुव्यवस्था न मोडता, म्हणजे त्यांनी परवानगीच नाकारली, तरी पण आम्ही कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अखत्यारीत राहून कॉलेजमध्ये या विधेयकाचा निषेध करण्यासाठी जमलो आणि सर्व मुलांनी, मित्रमैत्रिणींनी, आम्हाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद. मॉडर्न महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय अशा दोन्ही ठिकाणी NRC आणि कॅब या विधेयकांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला. मॉडर्न महाविद्यालयात आमच्या तरुणांनी जे काही NRC आणि कॅब हे जो दोन बिल आहेत त्याच्या विरोधात 150 ते 200 जणांनी प्रोटेस्ट केला. तर आमचं असं एवढंच म्हणणं आहे की NRC मुळे आणि कॅबमुळे भारताचा जो मूलभूत धर्मनिरपेक्ष हा स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला धक्का लावण्याचं काम ह्या गव्हर्नमेंटने केलेलं आहे. भारताने आत्तापर्यंत कोणत्याच लोकांना आपल्या धर्माच्या नावावरती सिटिझनशिप दिली नव्हती, परंतु हे सरकार ह्या मुस्लिम कम्युनिटीला वगळून सिटिझनशिप देण्याचं काम करत आहे. तर ह्याचा निषेध म्हणून सर्व स्तरातून विद्यार्थी निषेध करत आहेत. तसाच निषेध आज फर्ग्युसन महाविद्यालय आणि मॉडर्न महाविद्यालयात सुद्धा झाला.